मंडळी नमस्कार स्वागत आहे आपलं जीवन विकास या चॅनलवर बघा मंडळी नो तुम्हाला फक्त ही एक गोळी दिवसातून दोन वेळा आहे तुमच्या छातीमध्ये कितीही कप साठू द्या किती जुनाट कप असू द्या तो निघून जाईल छाती मोकळी होईल घरघर आवाज बंद होईल घसादुखी बंद होईल सर्दी खोकला ताप कप यावर तुम्ही मात करू शकता तुम्हाला फक्त काय करायचं ही जी गोळी ती दिवसातून दोनदा घ्यायची आहे आपल्याला घरातला कापूर वापरून आपण ही गुळी तयार केलेली आहे कापूर आणि इतर काही पदार्थ आहेत तर ते पदार्थही आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात पण आपल्याला त्याचे गुणधर्म माहीत नसल्यामुळं कदाचित आपण त्यापासून अलिप्त राहत असतो तर बघा ही जी गोळी आहे ही आयुर्वेदिक गुळी आहे कोणताही साईड इफेक्ट नाही आहे शंभर टक्के आयुर्वेदिक असा अशी ही गुळी आहे त्यामुळे ही गोळी तुम्हाला दिवसातून दोन वेळा घ्यायची आहे तर ह्या ही गोळी आपण कशी तयार केली ती आपण पाहूया तर यासाठी आपण काय केलेलं आहे तर तुळशीची पानं घेतलेली आहेत एक साधारणपणे पाच सहा पानं घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या ती पहिली मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्या त्यानं मिठाच्या पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे ते खलबत्त्यामध्ये हे सगळे पदार्थ एकत्र करायचे आहेत ही पानं खलबत्त्यामध्ये टाका थोडंसं खलबत्त्यामध्ये ते बारीक करा त्याच्यानंतर आपण काय करणार आहे वेलची आपल्या घरामध्ये उपलब्ध असतेच तर वेलचीचे दोन दोन वेलच्या आपण हेही खलबत्त्यामध्ये टाकणार आहोत आणि टाकल्यानंतर तेही मिश्रण थोडंसं एकजीव करा एकजीव केल्यानंतर त्याच्यामध्ये एक आपल्याला एक विशेष पदार्थ टाकायचा आहे हा पदार्थ थोडासा तुम्हाला उपलब्ध होण्यास थोडी अडचण निर्माण होऊ शकते परंतु बऱ्याच किराणा मालाच्या दुकानामध्ये हा पदार्थ असतो कात बघा पानाच्या टपरीवर सुद्धा आपल्याला कात मिळेल आपण बरेच जण पान खातात तर त्याच्यामध्ये कात टाकतात ज्याने आपली जी लाल होती ही कात ही खूप महत्वाचा आहे परंतु कात छोट असा तुकडा आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि नंतर आपल्याला एक महत्वाचा पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे कापूर हा कापूर कोणता आहे तर हा भीमसेनी कापूर आहे आणि जास्त प्रमाणात टाकायचा नाही आपल्याला थोडासा त्याचा तुकडा असा त्याची पावडर तयार करून हाताने जरी आ, पावडर केली तरी चालेल ती पावडर आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि आता हे जे मिश्रण आहे सगळं व्यवस्थित एकजीव करा आणि हातावर घेऊन त्याची गोळी जरी तयार केली तरी चालेल फक्त सर्व पदार्थ एकत्र झालेत की नाही याची खात्री करा आणि ही जी गोळी तयार झाली ती दिवसातून तुम्हाला दोन वेळा घ्यायची कधीही पण घ्या सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा कोणत्याही टायमाला घ्या जेवणापूर्वी घ्या जेवणानंतर घ्या तसं काही कोणती अट नाही आहे पण याच्यामुळं काय होणार आहे की तुमच्या छातीमध्ये जो कप आहे वारंवार कप तयार होतो किंवा घशामध्ये चिकट पदार्थ तयार होतो सारखं वारंवार जर होत असेल तर मात्र हा उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे सर्दी वारंवार होणारा खोकला आ, ताप सर्दी पडस सर। यापासून तुमची कायमची सुटका होणार आहे हा उपाय जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तरी पण हा उपाय करा सध्याच्या परिस्थितीसाठी हा उपाय सर्वोत्कृष्ट आहे हा उपाय एकदा करा आणि आपल्या मित्रपरिवारांना नात सुद्धा ही माहिती शेअर करा धन्यवाद